जेव्हा मी 15 आणि तू 11 वर्षाची होतीस, मी म्हणालो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू विचारलंस ते काय असतं, आठवतंय? मी 25 वर्षी तुला म्हणालो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू म्हणालीस मला एकटी तर नाही न सोडणार आणि अलगत माझे मिठीत विरगळलीस. 35 वर्षी जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो, तू आणि मी सोबतच डिनर केलं. मी तुला जवळ ओढून म्हणालो आय लव यू. तू माझ्या कपाळावर ओढ टेकवत म्हणालीस आय नो दॅट. पण सकाळी मुलाचा पेपर आहे, उशीर नको व्हायला आता जास्त, आता झोपूयात लवकर. माझ्या 50 वाढदिवशी सगळे पार्टीमध्ये गुंग असताना मी हळूच म्हणालो आय लव यू व्हेरी मच. तू हसत म्हणालीस माहीत आहे, अगदी 20 वर्षाआधीपासून माहीत आहे, आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस. तेव्हा मी 60 वर्षाचा झालो होतो. आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो छान दिसतेस, आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो तू मला खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला बाजूला सरत म्हणालीस ते ठीक आहे हो, पण सगळं व्यवस्थित अरेंज झालंय ना. मी आता 75 वर्षाचा आराम खुर्चीवर बसून आपला जुना अल्बम बघत होतो. तू स्वेटर विणत होतीस नातवांसाठी. मी म्हणालो माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे, आणि तू म्हणालीस माझं पण तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे जितकं तुला होकार देताना होतं. माझ्या हातातील तो आठवणीचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला. डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते, कारण आज इतक्या वर्षाने तू स्वतः म्हणाली होतीस तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. फक्त प्रेम पुरेसे नसते, कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असतं. त्याला ओढ असते ती ते फक्त 2 शब्द ऐकायची जे सांगतात हो माझं पण तितकंच प्रेम आहे तुझ्यावर जितकं तुझं माझ्यावर आहे. म्हणून जेव्हा पण संधी मिळेल मित्रांनो, तेव्हा आपल्या साथीदाराला सांगायला विसरू नका की मी सुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो म्हणून.